हरिओम, माझं नाव माया हरीश कर्मे, उपासना केंद्र पिसात्रे. इथले जे अनुभव मला आलेले, जे 2008 मध्ये माझं लग्न झालं आणि तेव्हापासून मला मूल राहत नव्हतं. 2011 ला मला मूल जेव्हा राहिले पहिल्या, त्यावेळी माझ्या अंगा ब्लड जायचं चालू झालं. 9व्या महिन्याचं पोटात मूल होतं आणि इथून ब्लड चालू झालं की कोल्हापूर जाण्यापेक्षा शक्य होतं. मला माझी म्हणजे मला सूद नव्हतीच, पुरंपूर असं आपल्या मनात चालू झालं. ज्यावेळी मी लहानपणापासूनच मी वाशीमध्ये होतो, त्यावेळी उपासना करत होतो बापूंची. आणि त्या कारण मी एक म्हणजे आदल्या दिवशी 5 वाजता माझ्या अंगावर चालू झाले. 3 वाजले ते माझे मूल खाली होत नव्हतं. मग मी स्वतः डोळे झाकलेत आणि कितीही शिप्यारमध्ये उपचार केले तरी माझं ते बाहेर येत नव्हतं. म्हणून मी एक म्हणले, बापू मी एक तुमची भक्त आहे आणि तुम्ही सुद्धा एक डॉक्टर आहेसा, त्या कारण मला वाचवा आणि ह्यातून सोडून काढा. मग त्यावेळी 5 मिनिटाच्या आत ते आपण बाहेर आले. डॉक्टर मी शक्य म्हणलं, आम्ही एवढा रात प्रयत्न करतोय तरी हे शक्य झालं नाही आणि हे अचानक झाले कसं, बाळ ह्या लेडीजला काय न होता हे मला काहीही सूद नव्हती आणि काही केलं तरी समजत नव्हतं. त्या कारण बापू समोर माझे आलेत आणि त्यावेळी माझं ते आपण बाहेर पडले आणि मग मला व्यवस्थित ठीक केलं. त्यानंतर परत मला मूल राहत नव्हतं, परत मला आणि 2016 पर्यंत मूल राहत नव्हतं. सगळी माणसं मला नावं ठेवायची की ह्याला मूल होत नाही, ह्याला मूल होत नाही असं बरेच वेळा म्हणलेत. त्यावेळी मी एक डॉक्टर सचिन कुलकर्णी म्हणून तिकडे गेलो. त्यावेळी तिथं काही टेस्ट केल्यात आणि परत घरी आलो. त्यावेळी रात्री स्वप्नात बापूंनी मला म्हणले की बाळा तू काही घाबरू नकोस, कारण तुझा रिपोर्ट सगळा नॉर्मल असणार आहे आणि तुला उद्या ते समजेल. त्यावेळी खरोखर माझं हे रिपोर्ट नॉर्मल आलेत आणि त्याच पाळीवर मला मूल राहिले आणि आज मला 2 मुले आहेत. आणि एक असाच अनुभव आला की मी कुकर लावला आणि त्या डबे पण लावले त्यांची, त्याच्यात पाणी ओतायचं विसरलो होतो. आणि मला सवय आहे की सतत मी बापूंचं जप किंवा गाणी आवाज असं म्हणजे तोंडात असतंच, म्हणून मी तिथंच उभा राहिलोय आणि बापूंचंच गाणं चालू होतं आणि मी तेच म्हणत होतो. शेवटच्या क्षणापर्यंत कुकर उडणार एवढ्यात माझ्या लक्षात आले की मी पाणी त्याच्यात ओतल्या नाही आणि त्यापासून मला बापूंनी वाचवली. म्हणून मी तीत बसणं म्हण जेव्हा मी बापूचे गाणे म्हणत होतो म्हणून मी वाचलो. म्हणून असं अनुभव मला आला, म्हणून मी कुकर बंद केला आणि हे झाले. हरिओम अम्मज्ञ.